गुड आफ्टरनून सर, गुड आफ्टरनून ओक मैम, गुड आफ्टरनून मोनिका मैम. फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू ओक सर, ओक मैम एंड मोनिका मैम, बिकॉज जेव्हा एक्झाम अगदी 15 दिवस ते 3 आठवडेपेक्षा कमी वेळ राहिलेला होता आणि माझा मुलगा श्रेयस गडकर त्यांनी 657 स्कोअर केलेला आहे, तर तो एक्झामच्या 15 दिवस आधी इतका फ्रस्ट्रेट झालेला होता आणि हे माझ्या लक्षात आलं की 2, 3, 4, 5 किती दिवस झाले, 1 आठवडा झाला आणि हा केमिस्ट्रीच्या त्या एकाच पेजवर आहे. मी इमिडिएटली ऑक्सरांना कॉन्टॅक्ट केला आणि ऑक्सर म्हणले की त्याला तुम्ही घेऊन या, आणि त्यानंतर ऑक्सरांनी त्याला थोडंसं रागवलं, पण सरांच्या रागवल्यामुळं की खरोखर त्याचा जो अभ्यासाचा फ्लो आहे तो छानपैकी सुरू झाला आणि आज त्याला म्हणजे छानशा कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणारच आहे. पण आमचं जे गाव आहे देवगाव सातारच्या, इथून तो म्हणजे पहिल्यांदाच इतक्या छान कॉलेजमध्ये जाईल. देवगाव सातारच्या तालुका मयेकर जिल्हा बुलढाणा इथून आम्ही बिलॉंग करतो आणि इथून तो म्हणजे सगळ्या गावकऱ्यांना इतका त्याचा अभिमान वाटत आहे. त्याची ही जी म्हणजे 10वीपर्यंतची जर्नी म्हणजे एकदम 5वीपर्यंत एकदम सिंपल साध्या शाळेमध्ये होता, त्यानंतर मग त्याला खामगावला SSDBमध्ये वगैरे टाकण्याचा आम्ही विचार केला. म्हणजे 10वीपर्यंत त्यांनी अगदी म्हणजे काहीच अभ्यास नाही केला. मी बाकी मुलांचं खूप पाहत होते की फाउंडेशन करतात असं तसं, इथे आल्यानंतर पण त्याला काही दिवसपर्यंत खूप कठीण वाटलं. म्हणजे सुरुवातीला 1 महिना तर तो एकदम म्हणजे असा फ्रस्ट्रेटच होता की आई मला काही कदाचित समजत नाहीये किंवा माझ्या ज्यांनी अभ्यास होत नाहीये, मला या सगळ्या गोष्टींचं म्हणजे खूप असं हे वाटत होतं. पण त्यानंतर ओक सर आणि ओक मॅडमनी त्यांच्याकडून ते माइंड मॅप वगैरे जे माग लागून बनवून घेतलं आणि त्या सगळ्यांचा त्याला इतका फायदा झाला की एक्झामच्या टायमावर त्यांनी फक्त माइंड मॅप ओव्हरलुक केले आणि त्यामुळे त्याला 100 प्रश्न एकदम इझिली पटापट सोडवले गेले. त्यामुळे पुन्हा एकदा ऑक्सर ओक मॅडमचं मी आणि मोनिका मॅडमचं सुद्धा मी खूप आभार मानते, कारण पेस्टचा तर लेक्चर तो करतच होता पण मोनिका मॅडमचे लेक्चर्स तो आवर्जून करायचा, त्यांनी कधीच लोकल लेक्चर्स पण बंक नाही केले आणि मला म्हणजे खूप असं वर्णन करून सांगायचा आई मोनिका मॅडम खूप छान शिकवतात. मी सुद्धा एक टीचर आहे आणि मी स्कूल ऑफ स्कॉलर्सवर SST हा सब्जेक्ट घेते, म्हणजे याच्यासाठी मी खामगावहून इकडे अकोल्याला शिफ्ट झाली की काहीतरी आपल्या मुलांना घडवायचंय. त्याचे वडील शेतकरी आहेत, माझं सुद्धा म्हणजे लग्नाच्या आधी काहीच एज्युकेशन नव्हतं, पण माझी एक जिद्द होती की नाही मला एज्युकेशन घ्यायचंय, मला एज्युकेशन या फील्डमध्येच काहीतरी करिअर करायचं आहे. पण लग्न झाल्यानंतर जेवढं शक्य होईल तेवढं म्हणजे मी MA इंग्लिश केलं, BEd केलं आणि पण त्यानंतर म्हणजे त्या ड्युरिंगच माझे प्रेग्नन्सी डिलिव्हरी, मला एक मुलगा आहे एक मुलगी आहे, हे दोघांचं संगोपन शिक्षण सोबत. आणि पण मुलांना घडवायचा हा एक ध्यास होता की गावामध्ये जे कोणी केलं नाही ते मला करून दाखवायचं, हाच माझा ध्यास होता. गावामध्ये सगळेजण म्हणजे अक्षरशः नावं ठेवत होते की हे घरी असतात, घरचे कामं त्यांना करावे लागतात, त्यांची आई वयोवृद्ध आहे, त्यांच्या ज्यांनी काही काम होत नाही, अगदी स्वयंपाकापासून सगळे कामं त्यांना करावे लागायचे आणि मी माझ्या मुलांबरोबर इकडे अकोल्याला राहायची. पण या सगळ्या म्हणजे परिस्थितीतून आम्ही बाहेर निघलो आणि आज जे काही त्यांनी साध्य केलेलं आहे त्यांनी पूर्ण देवगावची मान उंच झालेली आहे. ग्रामपंचायत मधून वगैरे त्याचं बऱ्याच ठिकाणी फेलिसिटेशन झालं आणि आजच्या या फेलिसिटेशनमुळे तर अगदी म्हणजे माझं मन भरून आलेलं आहे आणि या कार्यक्रमाबद्दल पण मी ऑफ सरांचं ऑफ मॅडमचं पुन्हा आभार मानते. थँक्यू सर.